आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या प्रभाग एक मधील नागरिकांचे आंदोलन, सायजिंग व प्रोसेस धारकांना दूषित पाण्याबद्दल नोटिसा. इचलकरंजीच्या शहापूर जावाईवाडी मलाबादी चौक परिसरात येथील जे के नगराच्या सायजिंग व प्रोसेस धारकांनी बेकायदेशीर दूषित पाणी सोडल्याबद्दल प्रभाग एक मधील नागरिकांनी आंदोलन केले. सायजिंग व प्रोसेस धारकांनी बेकायदा दूषित पाणी सोडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तर दूषित पाण्यामुळे भटकी कुत्री आणि डुकरे मरून पडल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ प्रभाग एक मधील नागरिकांनी आज आंदोलन केले. यावेळी नगर परिषदेचे आरोग्य सभापती आणि नगरसेवक किसन शिंदे, माजी नगरसेवक पिंटू आवळे आणि विजय पाटील यांनी तात्काळ आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी आरोग्य सभापतींनी तेथील सायजिंग व प्रोसेस धारकांच्या गेटजवळ जाऊन पाहणी केली असता 4-8 दिवसांचा कालावधी द्या अशी विनंती प्रोसेस धारकांनी केली. यावर आरोग्य सभापतींनी अधिकारी AY लोखंडे यांना बोलावून सर्व सायजिंग धारकांना नोटिसा काढण्यास बजावले. याहीवेळी दत्ता मांजरे, विजय रौंदे, इस्माईल शेख, जावेद मकानदार, सलीम मुजावर, भीमा वडर, फिरोज मुल्ला यांच्यासह भागातील नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. मान्यवर मान्य उपाध्यक्ष आवळे साहेब, आरोग्य सभापती आणि विजय पाटील साहेब, असे सायजिंग मालक असे यांनी आत्ता तात्पुरता तर 4-8 दिवसाचा अवधी दिला आहे ते पाणी हे करतो म्हणून, त्यामुळे थांबवते म्हणून, त्यामुळे पाहूया काय होत आहे, नाही तर पुढील दिशाही आंदोलनाची असणार.